आमची मुलगी तर गेली, आता इतरांच्या तरी मुली वाचल्या पाहिजेत. सरकार फक्त मुली वाचवा म्हणून घोषणा करते, मात्र त्या मुलींना संरक्षण कोण देणार? आज मुलीला घराच्या बाहेर पाठवायला पालक तयार नाहीयेत आणि गुन्हेगार मात्र आरामशीर कोठडीत 3 वेळेचे जेवण घेऊन जगतायत. त्या नराधमांना जगण्याचा अधिकार नाहीये असा आक्रोश रविवारी विविध मान्यवरांसमोर पीडिताच्या कुटुंबातील महिला व्यक्त करत होत्या. तर त्यांना भेटायला येणाऱ्या कोणाकडेच त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे नव्हती. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडलेल्या या घटनेबाबत अनेक मान्यवर येऊन पीडिताच्या कुटुंबियांना भेटत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर पीडित मुलीच्या नातेवाईक महिला आपले गारहाणे जीवाच्या आकंताने मांडत होत्या. त्यांचे अश्रू थांबायला तयार नव्हते. प्रत्येकाला विचारत होत्या, मात्र त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नव्हती. माझ्या छकुली बरोबर असे अमानुष कृत्य त्या नरधमाला कसे करावे वाटले? आम्ही ग्रामीण भागात कोणावर विश्वास ठेवायचा? घटना घडून 5 दिवस झाले, मात्र आरोपीला शिक्षा झाली नाही. मात्र आम्हाला तर शिक्षा मिळाली ना, यामध्ये आमचा दोष काय? मग असे कायदे काय कामाचे जे निरपराधाला शिक्षा देतात आणि आरोपीला पोसतायत? आरोपीला लवकर शिक्षा होणार नसेल तर असले कायदे कधी बदलणार? कशाला पालकांनी मुलीला जन्माला घालायचं? अशा पशुच्या शिकारी होण्यासाठी जर अशा मुली बळी जाणार असतील तर कशाला मुली जन्माला घालायच्या? मग कशाला म्हणता मुली वाचवा? कोण वाचवतंय मुलींना? आज मुली घराबाहेर जायला नको म्हणतायत, बायका शेतामध्ये काम करायला तयार नाहीयेत. असेच दिवस दिसणार असतील तर मुलींना जन्मालाच घालायला नको असा आक्रोश या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलाय. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकापुढे त्यांचा हाच आक्रोश होता. या ठिकाणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भेट दिली आणि मुलीच्या नातेवाईकांची भेटही घेतली, त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया हा विचारच करून राक्षसी प्रवृत्ती जी असते तशा पद्धतीची घटना आहे. मग उद्या विश्वास ठेवायचा कुणावर? बोलली मुलगी ते त्यांना सोडावं, कारण आज ही मुलगी गेली ही परत नाही येऊ शकत. परंतु आज या मुलींना जे आपल्याला पुढच्या तयार करायचंय त्या खंबीरपणे हे झाल्या पाहिजेत. आणि या प्रकरणाला उत्तर देण्यासाठी उद्या याच्यातलीच कुणीतरी IPS होईल, कुणीतरी IAS होईल, कुणीतरी मंत्री होईल. आणि प्रत्येक वेळेस आपण मुली बरोबर जाऊ शकत नाही ना. ज्या व्यक्तीला आशिष बोरा, C24 तास, कर्जत.